नमस्कार मित्रांनो, वेट लॉस करणं इतकं सोपं नाही. आपण त्यामध्ये खूप सारी मेहनत करतो, टाइम देतो, खूप सारा पैसा खर्च केलेला असतो, परंतु आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट कधीच भेटत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की ज्यामध्ये पैसा कमी खर्च होईल, मेहनत कमी लागेल आणि तुमचं वेट लवकरात लवकर लॉस होईल. तो उपाय कोणता तो बघूयात. तर हा उपाय म्हणजे साखरखाना सोडून द्या. होय, बरोबर ऐकलंय, साखरखाना सोडून द्या. साखरेमुळे आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात त्याचा वाईट इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो. आपलं वेट कधीही लॉस होत नाही, त्यामुळे तुम्ही साखरखाना सोडून द्या. साखरेऐवजी गोड दुसऱ्या तुम्ही गोष्टी यूज करू शकता. अशा कोणत्या गोष्टी आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. साखरेऐवजी मध यूज करू शकता. मध आपल्या शरीरासाठी चांगला देखील असतो, परंतु लक्षात ठेवा, मध निवडताना नेहमी ओरिजिनल मध निवडला पाहिजे. आजकाल मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड असतात की ते म्हणतात की आमचा मध ओरिजिनल आहे, परंतु आपल्याला प्रूफ करतील, पुरावा देतील अशाच ब्रँडवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यातलाच हा एक ब्रँड आहे, नेचर्स नेक्टर ब्रँड. हा ब्रँड आपल्याला पुरावा देखील देतो. याच्यामध्ये कोणतेही अँटीबायोटिक, 3-3-4 शुगर, तसेच कोणतेही पेस्टिसाइड यूज केले गेलेले नाहीयेत. बोटावर मोजणे एवढेच ब्रँड आहे की त्यांनी NMRI रिपोर्ट, NMRI टेस्ट पास केली गेलेली आहे. त्यातलाच हा एक देखील आहे. याच्या प्रत्येक बॉटलवरती NMRI रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट तुम्ही स्कॅन करून एकदा चेक करू शकता. हा मध तयार करताना कोणत्याही केमिकलचा यूज केला गेलेला नाहीये. जर तुम्हाला हा मध ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेला आहे, एकदा नक्की चेक करून बघा. तसेच ह्या मधामध्ये कोणतेही अँटीबायोटिक नाही, C3-C4 शुगर, कोणतेही पेस्टिसाइड यूज केले गेले नाहीत, कोणत्याच केमिकलचा यूज केला गेलेला नाही. एकदम नॅचरल आणि रॉ असा मध आहे, एकदा नक्की वापरून बघा. मध वापरण्याचे फायदे कोणते? पहिली गोष्ट, आपल्या वेट लॉससाठी ते मदत करतं. दुसरी गोष्ट, आपल्या स्किनसाठी ते चांगलं आहे, त्याने स्किन ग्लो होत असते. तसेच तिसरं, याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चौथं म्हणजे, ज्यांना ॲसिडिटीची समस्या आहे, ज्यांचे पोट साफ होत नसेल, तर सकाळी तुम्ही मध खाल्ल्यानंतर तुम्हाला ह्याचा भरपूर फायदा होईल. तसेच सकाळी तुम्ही नाश्त्यामध्ये देखील यूज करू शकता. नाश्त्यामध्ये तुम्ही 1 चमचा चपातीवर, 1 चमचा ब्रेडवर तुम्ही वापरू शकता. हा मध मी यूज करून बघितला आहे, मी स्वतः खाऊन बघितला आहे, याचा मला खूप जास्त फायदा झाला आहे, त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे. दुसरं म्हणजे कोकोनट शुगर. कोकोनट शुगर पचायला एकदम इझी असते, तसेच ती वापरायला देखील इझी असते. याच्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम असतात. तसेच याचा वापर आपण दह्यामध्ये, मिठाईमध्ये देखील करू शकतो. तिसरं म्हणजे खडीसाखर. जुन्या काळात बघा, आपले आजी आजोबा खडीसाखरेचाच यूज करत होते. ज्या खडीसाखरेमध्ये दोरा असतो ती खडीसाखर तुम्ही यूज करायची, ती ओरिजिनल असते, त्याच्यामध्ये कोणतेच केमिकल नसतात. तसेच खडीसाखर वापरायला देखील इझी असते. याचा वापर आपण दह्यामध्ये, चहामध्ये, तसेच कुठल्याही मिठाईमध्ये करू शकतो. चौथं म्हणजे गुळ. साखरेऐवजी आपण गुळ यूज करू शकतो. गुळ आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे, परंतु लक्षात ठेवा, गुळ यूज करताना मी ब्लॅक कलरचा गडद रंगाचा गुळ आपण यूज करायचा. गुळ असा आपण चहा देखील पिऊ शकतो, दह्यामध्ये वापर करू शकतो, त्याची आपण मिठाई खाऊ शकतो. हे सगळे स्वीट आपण एकदा नक्की यूज करून बघा. साखरेऐवजी हे एकदा नक्की वापरून बघा. तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत मी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे, निरोगी राहा. धन्यवाद.